हरिओम। मध्यंतरी मी एका संगीताच्या कार्यक्रमाला गेलो होतो। प्रथितयश गायकांनी त्या कार्यक्रमाला आपली हजेरी लावून कार्यक्रमात रंगत आणली होती। एकूण 3 तास हा कार्यक्रम चालला होता। कार्यक्रम खूपच रंगला होता। बऱ्याच दिवसांनी असा कार्यक्रम ऐकायला मिळाला म्हणून समाधानाने सर्व श्रोते परतले होते। मीही याला अपवाद नव्हतो। दुसऱ्या दिवशी सुद्धा मीही त्या कार्यक्रमाच्या समाधानातच होतो। उत्साहाने इतरांनाही या कार्यक्रमाचं वर्णन सांगत होतो। हे वर्णन सांगतानाही मी त्या स्मृतीत दंग होऊन त्या कार्यक्रमाचा आनंद पुन्हा पुन्हा अनुभवत होतो। हा कार्यक्रम झाल्यानंतर 1 महिन्याने पुन्हा याचा विषय निघाला। मीही उत्साहाने त्याचं वर्णन केलं, पण पूर्वी इतका आनंद मिळाला नाही। असाच काही कालावधी गेला। त्या कार्यक्रमाच्या स्मृती अंधुक अंधुक होऊ लागल्या। मग त्याचा विषय निघाला तरी काहीच प्रतिक्रिया निर्माण होत नव्हत्या। उलट असं वाटायचं की असा एखादा कार्यक्रम ऐकण्याची संधी परत लवकरच मिळायला हवी। खरं म्हणजे या कार्यक्रमात ज्यामुळे मला आनंद मिळाला, त्या संगीताची जाणीव कार्यक्रम चालू असेपर्यंत म्हणजे 3 तासच होती। कार्यक्रम संपला व ती जाणीवही संपली। नंतर राहिली ती त्या जाणीवेची स्मृती। कार्यक्रम ऐकताना आनंद मिळाला तो त्या जाणीवेचा होता, पण कार्यक्रम संपल्यावरही तो आनंद मला मिळाला तो मात्र त्या जाणीवेचा नव्हता, तर तो होता त्याच्या स्मृतीचा। ही स्मृती हळूहळू विरळ होत गेली आणि म्हणूनच त्या स्मृतीमुळे मिळणारा आनंदही कमी कमी होत गेला व अखेर पूर्ण विरून गेला। प्रारंभीच्या काळात स्मृतीमुळे मिळणारा आनंद मूळ जाणीवे इतकाच होता, पण नंतर तो हळूहळू कमी झाला। एकदा तो कार्यक्रम संपला म्हणजे शिल्लक राहणारी स्मृती सदा सर्व काळ एकाच प्रकारची हवी, कारण तीत बदल होत नाही। ती स्मृती कायम असल्याने त्यातून मिळणारा आनंदही कायम राहायला हवा। आपण स्मृतीमुळे मूळ जाणीवे इतका आनंद मिळतो हे मान्य करतो, पण नंतर स्मृती तीच असूनही आनंद कमी कमी का होत जातो याचा उलगडा होत नाही। या स्मृतीतून आपणाला मूळ जाणीवे इतका आनंद मिळावा अशी आपली इच्छा व अपेक्षा असते, पण आपण तो आनंद स्मृतीतून मिळवू शकत नाही। खरं म्हणजे तो तसा मिळवायला हरकत नाही। कार्यक्रम संपल्यावर त्याच्या स्मृतीतून आनंद मिळवायचा म्हटलं तर तो सदैव सारखाच हवा। त्याकरता स्मृती विरळ होऊ देऊ नये। पहिल्या दिवशी असणारी स्मृतीची तीव्रता 1 वर्षानंतरही कायम ठेवता आली तर त्यातून मिळणारा आनंदही पहिल्या इतकाच असेल। म्हणजे स्मृती नियंत्रित केली तर आपण अशा प्रकारचा आनंद कायम मिळवू शकतो व प्रत्येक वेळी पुन्हा पुन्हा अनुभव घेण्याची आवश्यकता राहत नाही। अशा प्रकारे स्मृतीवर नियंत्रण ठेवून कायम आनंद मिळवण्याचा मार्ग योगामुळे सापडतो। योगश्चित्तवृत्ती निरोधा या सूत्रात हेच सांगितलेले आहे। हरिओम।